यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री शिवाजीराव मोगे यांनी दिग्रस येथील शेत शिवारात पत्रकार परिषद घेतली. सरकार कसं अपयशी ठरले, संसदीय लोकशाही न करता हुकुमशाही अहंकारी भावनेतून डॉक्टर साहेब बोलले की हा देश एक ठेवायचा असेल तर ही आणि देश दोनच किंवा तीन माणसं चालू शकत नाही. सरकार एक माणूस चालवतो आणि पक्ष दुसरा माणूस चालवतो. यावेळी काँग्रेसचे नेते तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या मोर्चा बांधणीसाठी आढावा बैठक घेण्यात आली. या देशाला म्हणजे जे भेदभाव आहे बरोबर राहिले पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सगळं हे राहिलं पाहिजे अशी भूमिका त्याची राहत. उलट जे काय गांधी फॉर्म्युलेचं आहे का आणि गांधीने काय ठेका घेत आता तुम्हाला काय करायचं प्रियंका गांधी आले त्याचं काय होणार आहे एक गांधी हे अरे तुम्ही आमच्या इथे ना कशाला खूप तुम्ही पाहा ना आणि इतके वर्ष तुम्ही खुपसलं तरी आम्ही टॉपर राहिलोच आहोत. तसेच विद्यमान सरकारवर टीकास्त्रही सोडण्यात आले. घेतलं नाही अर्थमंत्र्यांची कल्पना नव्हती. राफेल सरकार निर्णय घेतला संरक्षण मंत्र्याला माहीत नाही. ते जाऊ द्या, आपलं सरकार काश्मीरमध्ये भाजप सरकार आपला पाठिंबा काढून घेत आहे याची कल्पना गृहमंत्र्याला नव्हती. परराष्ट्र मंत्र्याचं सोडूनच द्या. परराष्ट्र मंत्री कोण आहे? अरे मंत्री मोदी साहेबच आहे. परराष्ट्र मंत्री या देशामध्ये आहे याचीच कल्पना नाही. कृषी मंत्र्याचं नावच कोणाला पाठवतं?